Royal Avenue, 102 BHK semi-furnished terrace homes at Thevim, North Goa, starting from just rupees 36 lakhs. Terms and conditions apply. पेडणे नैबाग जो आमचो ग्राम पंचायत जो हॉल आसलो तो इतको मोडकळीस इला तेजी परिस्थिती बघल्या खूप भयानक असा आणि पावसान बी जाऊ कोणे आश्रयाक हंगासर येऊन हॉलान म्हणून उभो रावत जाल्यार तो कोणाचेरय कोसळो शकता अशी तेजी परिस्थिती असा. सरकार नका त्या जाग्यार पैसो युटिलायज करून पिड्यार करता. आयज ह्या माध्यमासून हो हॉल परत नवीन पुनर्बांधणी करून बरो सुसज्ज हॉल बांधतो जेणे करून जे गरीब लोक असतात त्याका बऱ्यापैकी आमच्या पंचायती मार्फत कन्सेशन मिळून हंगासर प्रोग्रॅम्स लग्न लावपाचो एक बरी सोय आसली. पण सरकाराच्या लक्ष वेधच्या खातीर आम्ही आयज आमचे पत्रकार बंधू आणि हांव स्वतः बहुजन समाजाचो अध्यक्ष ह्या नात्याने हांव हॉलाक भेट दिता. इतल्याकूच ह्या हॉलाची दखल पंचायतीनय घेवचे, आमदार प्रवीण आर्लेकरांनी घेऊचे आणि ताबडतोब ह्या वर्षात त्याचे रिटेंडर काढून परत टेंडर काढून एक सुसज्ज हॉल बांधचो ही माझी मागणी. सध्या आम्ही नैबाग पोरसकडे या पंचायतीच्या आणि ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत 1992 साली या सभागृहाची पायाभरणी केल्यानंतर 1995 साली या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले आहे. आणि या सभागृहाचं उद्घाटन झाल्यानंतर काही वर्षे हा सभागृह आणि याची देखरेख स्थानिक पंचायत पोरसकडे अमेरे खाजणे या पंचायत मंडळाकडून केली जायची. काही वर्षानंतर या सभागृहाकडे दुर्लक्ष झाले आणि सध्या एखादा भूत बंगला वाटावा अशा स्थितीत हा सभागृह आहे. सरकारच्या अर्थात जनतेच्या घामाकष्टातील पैसा जो महसूल रूपाने करद्वारे सरकारच्या तिजोरीत जमा होत असतो आणि सरकार आपापल्या डोक्यातून ज्या सुपर डोक्यातून वेगवेगळ्या कल्पना विकासाच्या कल्पना येतात त्या कल्पनेद्वारे विकासात्मक कामे करण्यासाठी असा पैसा खर्च करत असतो. परंतु ज्या पद्धतीने सरकारने एखादा प्रकल्प बांधून स्थानिक पंचायतीच्या ताब्यात दिल्यानंतर स्थानिक पंचायतीची ही तेवढीच जबाबदारी आहे की एखादा प्रकल्प आपल्या ताब्यात दिलेला आहे, सभागृह आपल्या ताब्यात दिलेला आहे, हा सभागृह सार्वजनिक अर्थात आपल्या अध्यक्षतेखाली येत असल्याने त्याची देखरेख स्थानिक पंचायतीने ठेवायला हवी. वेळोवेळी डागडुजी केली असती तर आजची स्थिती या ठिकाणी दिसली नसती. आत अस्वच्छता आहे, जे खिडक्यांची आच्छादने गेलेली आहेत, दरवाजांचा पत्ता नाही, काँक्रीट गळून पडत आहे. अशा स्थितीत हा सभागृह असा ठेवणे म्हणजे धोकादायक ठरू शकतो. सरकारने आणि आपले स्थानिक या भागाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी लक्ष देऊन या सभागृहाची पुनर्बांधणी करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा, 24 तास. बॉम्बे बाजार. तरेकवार साड्यांचा खजिनो असपी गोयचे नामनेचे ठिकाण बॉम्बे बाजार. साड्यो स्वतः खातीर घ्या किंवा भेट म्हणून द्या. तुमच्या पसंतीच्यो सगळ्यो साड्यो आमच्या दालनात असा. पारंपारिक साडी, डिझायनर, सिल्क, लेहंगा मापक दरात उपलब्ध. तसेच स्टिचिंगची सोय. सगळे सण आता लागी पावला. आयजूच भेट द्यात बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी.